राहुल गांधींनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांवर फडकून टीका केली आहे आणि यावेळी त्यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आणि मिलिंद देवरा यांची नावं घेऊन पक्ष सोडणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधलाय. अशा लोकांची आम्हाला गरज नाही असंही राहुल यावेळी म्हणाले. अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्यांनी भाजपवर मोठा आरोप केलाय. अण्णाद्रमुक पक्षाचे नेते कोवल सत्यन म्हणाले की भाजपाला तामिळनाडूमध्ये हातपाय पसरण्यासाठी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्याची गरज होती असं वक्तव्य त्यांनी केलंय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला आव्हान दिलंय. काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर वाराणसीमध्ये भाजपाचा पराभव करून दाखवा असं वक्तव्य त्यांनी केलंय. नवी दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट कायम आहे. रस्त्यांवर धुक्यामुळे काहीच दिसत नसल्यानं वाहनांचा वेग मंदावलाय आणि त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय. दिल्ली क्राईम ब्रँचं एक पथक काल सायंकाळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी धडकलं आणि यावेळी भाजपचे आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न करताय असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केलाय. पंतप्रधान मोदी कित्येक विषयावर बोलतात पण मणिपूरच्या मुद्द्यावर काहीच बोलत नाही अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. आजची भाजपा फोडाफोडीचं राजकारण करणारी असून केंद्र सरकार संसदेचं संरक्षण करण्यात अपयश ठरत आहे असा आरोपही त्यांनी केलाय. जयपूरमध्ये जयपूर महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या महोत्सवाला रसिकांचा तुफान प्रतिसाद लाभला आणि यात गुलजार आणि बॉनी गार्मस यांना ऐकण्यासाठी सर्वाधिक उत्साह पाहायला मिळतोय.